मनसेचं राज्य की आयुक्तांचं असाच प्रश्न उपस्थित झालाय. महापौरांनी वाढवलेल्या बोनसला पुन्हा एकदा आयुक्तांनी कात्री लावली आहे, त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर कर्मचारी नाराज तर झालेच आहेत, पण त्याचबरोबर महापौरांच्या निर्णयालाही केराची टोपली दाखवण्यात आली आहे. 15 दिवसांपूर्वी प्रशासनानं कर्मचाऱ्यांना 11,111 रुपयांचा सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. गेल्या वर्षीपेक्षा हा बोनस कमी असल्यानं कामगार संघटनांनी दबाव वाढवला आणि त्यानंतर 4 दिवसांपूर्वी महापौरांनी बोनसमध्ये 2,000 ची वाढ करत 13,111 असा बोनस देण्याचं जाहीर केलं. या निर्णयाचं स्वागतही होत होतं, मात्र त्याचवेळी आयुक्तांनी आज महापौरांच्या या निर्णयालाच आव्हान दिलं आणि 11,111 रुपयांचा बोनस देण्याचं परिपत्रक काढलंय. महासभेने जो निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे अंमलबजावणी करणं एवढंच काम आयुक्तांचं असतं. आयुक्तांनी निर्णय घेणं अपेक्षित नाही, परंतु आयुक्तांनी कायदेबाह्य काम करून त्या ठराव 13,111 रुपयाचा असताना फक्त 11,111 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल असा आदेश प्रशासनानं त्यांनी निर्गमित केला, त्याचा आम्ही आज तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, अतिशय अजब असं आहे, 4 दिवसांपूर्वी हा बोनस वाढवण्यात आला होता, मात्र आयुक्तांनी मात्र पुन्हा एकदा तो 11,000 आणलेला आहे 13,000 वरून. काय नेमकं चाललेलं आहे महापौर आणि आयुक्तांमध्ये? हेमाली, निश्चितच नाशिकमध्ये आता मनसेचं राज्य आहे की आयुक्तांचं राज्य आहे असा प्रश्न विरोधक विचारत आहेत आणि सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या कृतीवरून कुठेतरी ते त्याला होकारात्मक किंवा सकारात्मक उत्तर मिळतं अशीच परिस्थिती नाशिक महानगरपालिकेत आहे. प्रामुख्याने सुरुवातीला ज्यावेळेस 11,111 रुपयाचा बोनस जाहीर करण्यात आलेला होता त्यावेळेस तो मूलत मागच्या वर्षीपेक्षा 1,000 कमी होता, त्यावेळेसच नाराजी होती कारण 17,000, 21,000 आणि 15,000 अशी वाढीव दरानं बोनस द्यावा अशी मागणी होत होती. खुद्द भाजपने पण, जो मित्रपक्ष आहे सत्तेमधला, त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. हा दबाव वाढला होता, त्याच्यानंतर महापौरांनी 2,000 ची वाढीव बोनस आहे, यामुळे प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक आहे की नाही हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. वारंवार नाशिकच्या सत्ताधाऱ्यांना आपल्या निर्णयावर मागे फिरण्याची नामुष्की येते, हे त्यातलंच एक अजून एक उदाहरण म्हणावं लागेल. नक्कीच नामुष्की मागे फिरण्याची आलेली आहेच, मात्र त्याचबरोबर आता यातून काय मार्ग काढला जातोय, यातून काय नेमका तोडगा काढला जातोय, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. धन्यवाद मुकुल आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.